आंदोलन सांगला विदीन 15 डेज तुम्ही स्टार्ट करा ना आंदोलन स्टार्ट करतले म्हणून कित्याक जर भुरग्यांक ऑनलाईन स्कूलिंग 2 वर्षा झाली आता गॅप पडला कोविडा खातीर आणि रेग्युलर स्कूल्स ना आणि ऑनलाईन जेव्हा स्टार्ट करतात त्यांना हे फॅसिलिटीज करूक जाय जर आता ते म्हणतात कित्याक टेंडर आउट जातले टावर्सांक आणि वगैरे वगैरे ते एक्सक्युजीस रिझन सांगतात तर मला दिसतं मोबाईल टावर करपाक चडसो टाईम लागणार ॲटलिस्ट मोबाईल टावर तरी स्टार्ट करा ना जाल्यार त्यांच्या रुलिंग गव्हर्नमेंटान जे आमदार आहात मंत्री आहात प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आहात आता त्यांची तरी जबाबदारी त्यांच्यानी पर्सनल लेवलीचे तरी वायफाय स्टार्ट करूक जाय भुरग्यां खातीर ते करिना सुशेगात बसना खंय तरी भुरग्यांचेर अन्याय जाता भुरग्यांक आवय बापायन फुडें त्यांच्या भुरग्यांचे फ्युचर कितें चिंतप हो प्रश्न येता म्हणजे म्हणून आम्ही आज भायर सरले वचून मेमोरेंडम सबमीट करतात की हे फॅसिलिटी स्टार्ट करा म्हणून फेल झाल्या कारणान आम्ही भायर सरले आता हे फेल झाले म्हणून आमच्या कॉन्स्टिट्युएंसीच्या भुरग्यांचेर अन्याय जाऊक दिवंक जायना म्हणून आम्ही पर्सनल लेवलीचेर आम्ही कशा एव्हरी पार्टीचे जे जे कॉन्स्टिट्युएंसीन आमचे काम करतात कॅन्डिडेट हा कार्यकर्ते त्यांना आपली आपली जबाबदारी आपापल्या कॉन्स्टिट्युएंसीची घेऊक लागला आमच्या पार्टीने सो आम्ही आमच्या लेवलीचेर जितके आमच्या भुरग्यांक त्रास जाऊक जायना म्हणून आम्ही हे फॅसिलिटी स्टार्ट केल्या सो हा ऑलरेडी आम्ही काम त्याच्यावर स्टार्ट केलं जी तुम्ही सेंट्रल कमिटी आमचे सिनियर लिडर सुदीन ढवळीकर साहेब आहात त्यांच्यानी डिसिजन घेऊन जाय कोणा वांगडा किती करा आमकां फक्त आमच्या कॉन्स्टिट्युएंसी कार्य करपाक जाय ते आम्ही काम करतात सो कमिटी डिसाईड करतली आणि आम आदमी पार्टी तू म्हणता झाले जाल्यार आणि वगैरे वगैरे पण जाता जाल्यार त्यांचे डिसिजन आपण म्हाका दिसता आम आदमी थंयसर बरे काम करतात थंय गेल्ली आणि आमची एमजी पक्ष ह्या 17 वर्सां गोयची सेवा केली हा आणि सगळ्यात पहिलो पक्ष म्हाका दिसता दोघांचे कॉम्बिनेशन जाय जाल्यार वेल एन गुड पण ते डिसिजन त्यांचे आहात सेंट्रल कमिटीचे त्यांना घेऊन आमकां जो त्यांचा आदेश असतो ते आम्ही फॉलो करतो समज गव्हर्नमेंटाकडे जायना जाल्यार आम्ही निवपाक रेडी आसा गव्हर्नमेंटान सांगचे कितें आपल्या कडेन जायना स्टार्ट केले जाल्यार थंय भुरग्यांक प्रॉपर एड्युकेशन मेळचें ना थंय नॅटूच ना नॅटवर्कूच ना जाल्यार भुरगे क्लासी अटेंड कशे करतात म्हणून आमी सगळ्या डेप्युटी कलेक्टरांक नॉर्थ कलेक्टराक साऊथ कलेक्टराक तशेंच तालुका वायज डेप्युटी कलेक्टरांक मेमोरेंडम सबमीट केल्लो आहा तुमचे आम्ही कितें म्हणणें तुमच्या फुड्यान मांडलां ते म्हणणें तुम्ही गव्हर्नमेंटा बरे कळोवचे आणि त्याचेर योग्य डिसिजन घेवचे दुसरी गोष्ट म्हणजे टिचेरी हा जाय टिचेरींकूच ऑनलाईन शिक्षणाची पद्धत खबर ना त्यांच्याय प्रॉपर ट्रेन करचे प्रॉपर ट्रेन करून भुरग्यांक एड्युकेशन प्रॉपर मेळचे जसे जे एरियेक टावर प्रॉब्लम आहा थंय मोबायल टावर हे दिवन त्या भुरग्यांक फॅसिलिटी दिवचे जर एखादो भुरगो स्मार्टफोनाचे आयज तुम्ही रेट जाणात 8,000 सकयल तर स्मार्टफोन ना थोड्या पालकांक थोड्या पेरंट्सांक तो मोबायल फोन घेवपाक कॅपेसिटी ना आयज बूक बॅग ह्या कोरोनाच्या काळान हे फॅसिलिटी सुद्धा भुरग्यांक दिवंक शकना जाल्यार 8,000 मोबायल आनी कोहे घेतले म्हणून हे निडी स्टुडंट हा खरीच ज्या स्टुडंट्सांक गरज हा ते स्टुडंट्सांकूय गव्हर्नमेंटान स्मार्टफोन प्रोवायड करचे हे असे आम्ही 3 ते 4 डिमांड आम्ही डेप्युटी कलेक्टराक दिल्यात हाल पळची प्रत्येक दिसा पेपराचे भुरगे खंय वतात रानांत बसतात अजून रानांत बसतात खंय तरी फुटपाथचेर बसतात रातचे बी कित्याक इंटरनेट ना म्हणून न्ही सरकार कितें करता तुम्ही इंटरनेट हे मोबाईलचे ऑनलाईन म्हणतात पण ऑनलाईन करचे पहिले तुम्ही बाकीची सगळी व्यवस्था करूक जाय न्ही सरकार कितें करता भुरगे ह्या आम्ही गरीब भुरगे तर आम्ही पळयत हातून खाडेगावांनी बी काल प्रत्येक पेपराचे भुरगे धाकटे भुरगे बाबडे आपले फुटपाथचेर बसल्या कोण रानांत भितर बसल्या कोण आनी खंय बसल्या इंटरनेट जाय थंय तांकां मेळना तर मेळनाल्यार भुरगे शिकतले कशे आज पळय जाल्यार 1.5 वर्स जालें भुरग्यांक कसलीच एक्टिविटीज ना सगळे स्पोर्ट्स असतं आणि डिबेटींग असतं गॅदरिंग असतं काहीच ना भुरग्यांक ह्या भुरग्यांनी किती करचे आता पुढे इतलो हाल जातले भुरग्यांचे काहीच कळना ह्या टायमार आता भुरगे जर ह्या वयाचेर जर भुरग्यांक जर ॲक्टिविटीज जर मेळना करिक्युलर ॲक्टिविटीज जर मेळना भुरगे कशे जातले आणि ऑनलाईन तुम्ही म्हणतात आणि आज काल तुम्ही हांगा राजभवनाचे 200 लोक किती SOP किती केला तुम्ही हे सरकार किती न्हिदलंय राजभवनचे तुम्ही पहिले म्हणताले 100 का 75 काल पळय जाल्यार 200 लोक SOP आणि भुरग्यांक तुम्ही हांगा सादे ऑनलाईन म्हणता आणि हांव म्हणटा भुरग्यांक शिक्षण दियात न्ही भुरग्यांक हे फुडली पिढी आमची ती
या राष्ट्राची फुडली पिढी ही, ही फुडली पिढी जर तुम्ही आताच कमकुवत करपाक लागले तर कशें जातले फुडें? हांव म्हणटा सरकारान हाजो गंभीरतेने विचार करचो. आमी जे पळय आतां पयला हाजे सरकारा कडेन तो सरकारान हाजेर जास्तीत जास्त जातले बेगीन बेगीन हाजो विचार करचो आनी भुरग्यांक जाता इतले बेगीन बरें शिक्षण दिवचें अशी आमची इच्छा आसा.